मूर्तिजापूर ग्रामीण पोलिसांची सतर्कता अवैध गुरांची वाहतूक करणारा ट्रक पकडून चाळीस गुरांची सुटका मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत राष्ट्रीय महामार्गावर हिंडज जवळ एका ट्रकमध्ये चाळीस गुवांच्या प्राण्यांची निर्दयीपणे वाहतूक केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे ग्रामीण पोलिसांनी ट्रक व चालकासह दोन आरोपींना ताब्यात घेतले असून यातील चाळीस गुरांची पुंडलिक बाबा गोशाळेत रवानगी करण्यात आली आहे संदर्भात प्राप्त माहितीनुसार मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुरेंद्र राऊत यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून ग्रामीण पोलिसांनी महामार्ग सहावर हेंडस फाट्याजवळ सापड असून टाटा पंधरा बारा मॉडेल क्रमांक सी जी शून्य चार एन एक्स सत्तेचाळीस अठ्याहत्तर या वाहनामध्ये चाळीस गोवंश प्राण्यांची निर्दयपणे वाहतूक केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला या संदर्भात पोलिसांनी त्यांना विचारपूस केली असता उडवा उडवीची उत्तरे दिली त्यामुळे ग्रामीण पोलिसांनी सदर ट्रकला ताब्यात घेऊन ट्रक मधील चाळीस जनावरांची वाहतूक करणाऱ्या वाहनांची किंमत वीस लाख रुपये असा एकूण सत्तावीस लाख चौपन्न हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे या प्रकरणी आरोपींना विरोधात विविध कलमांवर मूर्तिजापूर स्टेशन स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला असून या प्रकरणात अधिक तपास पोलिसांच्या वतीने करण्यात येत आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता धनराज सपकाळसह कॅमेरामॅन नरेंद्र वाढोणकर अकोला